राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी बळ दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100 दिवस पूर्ण झाले तरी अद्याप तोडगा निघू शकला नाही. तसंच दिवसेंदिवस राज्यातल्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारमधल्या दोन पक्षांचे प्रवक्ते सरकारचं अपयश लपवण्यासाठी उठसूट आरोप करत आहेत असं उपाध्ये म्हणाले. आज 2.5 वर्षानंतर तुम्हाला अचानक साक्षात्कार होतो की अमुक गडबड आहे, तमुक तिकडं गडबड आहे. 2.5 वर्ष सरकार होतं, जनतेचे प्रश्न सोडवता येत नव्हते, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने आता अचानक स्वतःच्या अंगाशी आले, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर निघाली की मग मात्र एक कव्हर फायरिंग सुरू आहे. त्या कव्हर फायरिंगने जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत हे मात्र नक्की.